मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? तुम्हाला म्हटलं होतं ना सोमवारी आपण परत भेटणार आहोत. आजही तुम्हाला मी खूप मच्छी अशी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका गुळाचा कारखाना असणाऱ्या माणसानी, शेतकऱ्यांनी वानरांना धडा शिकवला. ती काय असतं, एक साखरवाडी नावाचं गाव असतं. त्या गावाच्या जवळ रान असतं. गावातील लोक शेती करत असतात, समृद्ध असतात. भरपूर ऊसाची शेती, भरपूर ऊसाची शेती. अर्थातच ऊसाची शेती आली म्हणजे साखरेचे कारखाने आले, गुळाचे कारखाने आले. आणि हा जो आपला शेतकरी आहे ना, शहाणा सधू, त्याचं शेत होतं त्या रानाच्या जवळ. त्यांनी पण गुळाची जे गुळाचा कारखाना नसतो बरं का, मोठमोठ्या काहिले असतात आणि त्याच्यात ते गुळ बनवतात. आपण शाळेत भेटलो की सांगू किंवा बाईनेही तुम्हाला सांगितलं असेल, तसा तो रोज गुळ बनवायचा. एकदा काय झालं, तिथे काही माकडं त्या झाडावर तिथे येऊन बसली. त्याच्यातला एक जो नोकर होता ना, त्यांनी एक गुळाच्या ढेपा करता करता जो थोडासा गुळाचा चुरा उरलेला होता ना, तो त्या माकडांना खायला घातला. अरे माकडांना खूपच आवडला, एवढा गोड गुळ आणि तो असा ताजा ताजा मस्तपैकी रवाळ. अरे वा, क्या बात है. ती माकडं काय केलं, त्यांनी तो गुळ खाल्लाच खाल्ला, चिची 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 करून त्याला थँक्यू बोलले आणि रानात पळाले. त्यांनी ती सगळी गोष्ट आपल्या सगळ्या मित्रांना सांगितली. पहिल्या दिवशी होती 4-5 माण, दुसऱ्या दिवशी आली 10-15 माकडं. अरे बापरे, त्यांना मजा वाटली, त्या कामगारांनासुद्धा, की चला आपण केलं प्रेम तसं हे माकडंही आपल्यावर प्रेम करतात. आणखीन त्यांनी गुळाचे खडे घातले. आता असं करता 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 त्या माकडांनी काय केलं माहिती आहे का, शेजारच्या रानात त्या सगळ्या माकडांनाही न्यूज दिली. सगळी माकडं घुळकाच्या घुळका करून, आता ते कामगार दमले. आणि त्यांना आता प्रश्न पडला की मालकाने विचारलं तर सांगायचं काय, किती गुळ द्यायचा आपण? तो मालकही कंटाळला, तो म्हणाला अरे थोडासा गुळ ठीक आहे ना, पण एवढा रोजच्या रोज एवढा गुळ. आणि मग तर आणखीनच त्या माकडाने गंमत करायला सुरुवात केली. त्यांनी काय केलं, जर समजा त्यांना एखाद्या दिवशी गुळ दिला नाही तर किंवा कमी पडला तर, माकडं जास्ती झाले तर, चक्क त्यांनी त्या कामगारांना नखं लावायला, ओरबाडायला, चिडवायलासुद्धा चिची चिची करून सुरुवात केली. काही जणांनी तर आणखीनच कहर केला, त्याने ढपकन त्या याच्याजवळच उडी मारली. त्यांना वाटलं बापरे, आता हे गुळाची ढेपी आणि उष्टीमाष्टी केली तर काय होईल आपलं, आता हे काही बरोबर नाही. तो मालक काळजीत पडला आणि त्यांनी मग आपल्या मित्राला बोलवलं. दोघांनी विचार करायला सुरुवात केली. विचार करता 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 तो जो दुसरा मित्र असता तो म्हणाला अरे तू विसरलास का, आपल्याला त्या टोपीवाल्याची बाईने गोष्ट सांगितली होती ना, तीच युक्ती आपण करूया बरं का. म्हणजे ते काय युक्ती करतात बघा. आता त्याच्या जारासमोर, म्हणजे त्या कलहीच्या समोर जो मोठा झाडाचा पार होता, त्या पाराजवळ हे गुळाचे खडे ठेवायचे. त्याच्याऐवजी त्यांनी दुसऱ्याची चक्क मोठीच्या मोठी ढेपच ठेवली आणि त्याच्याशिवाय दुसरी एक ढेप जरा आणखीन लांब ठेवली. दोन्ही ढेपांच्या शेजारी मोठे मोठे दांडुके, जड 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 बांबूचे, आणखीन कसल्या कसल्या झाडाचे तोडलेले, असे तिथे सगळ्या आजूबाजूला पसरून ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी माकडं आली. अरे बघतात तर काय, चुराने मोठी ढेप. पहिल्यांदा ते खुश झाले, पण आता त्यांच्यातच भांडणं सुरू झाली. मी पहिला घेणार, मी पहिला घेणार, मी पहिला घेणार, मी पहिला घेणार. तुम्ही कसं करता ना काही वेळेला बाई, मला मी पहिला, मी पहिला, मी पहिला, मी पहिला, तसं त्यांचं सुरू झालं. आता अशी ह्यांच्यात भांडाभांडी सुरू झाली, लोटालोटी सुरू झाली. तशी ह्या दुसऱ्या ढोपेजवळ हे काही कामगार गेले, त्यांनी तिथले दांडुके उचलले आणि खोटी खोटी मारामारी करायला सुरुवात केली. ते बघताच त्या माकडांनी हे दंडुके उचलले आणि परस्परांची डोकी फोडायला सुरुवात केली. आडवा उभा मागून पुढून, कोणाचं डोकं फुटतंय, कोणाच्या पायाला लागताय, कोणाच्या पाठीला लागताय, कोणाच्या छातीला लागताय, कोणी चिची 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 करत पळताय, कोणी झाडावर जाताय उड्या मार. सगळीजणं घाबरली, सगळीजणं घाबरली. कोणी मोठे होते त्यांनी सगळ्या छोट्यानं पळवून लावलं. परत ते जवळ आले, बघता ते त्यांच्या त्यांच्यातही आता मारामारी सुरू झाली. मग त्यातल्या त्यात जे वीक होते ना, तेही त्यांनी माघार घेतली. तरी पण काही माकडं अजिबात हटायला तयार नव्हती, दुसऱ्याला रेपेजवळ जाऊन देत नव्हती. त्यांना वाटत होतं ही सगळीच्या सगळी ढेप प्रत्येकाला वाटत की मला मिळाली पाहिजे, मला मिळाली पाहिजे, मला मिळाली पाहिजे. असं करता 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 त्यांची गंमत बघत हा दोन्ही मित्र, त्याचे कामगार सगळे उभे होते. थोड्याने आणखीन गंमत झाली बरं का. ह्यांनी काय केलं की ह्या माकडांनी काय केलं की आता काही गुळ मिळत नाही आहे म्हटल्यानंतर त्यांनी सगळ्या काठ्या तिथे टाकल्या आणि धूम रानामध्ये पळत सुटले.
ही द सगळीजणं खुश झाली. त्यांनी ती गुळाची ढेप आणि ते सगळं जे होतं ते परत आणलं आणि ठरवलं की आता उद्यापासून काय करायचं ते ठरवलं पाहिजे बरं का. पण गंमत अशी झाली की लाकडांचा मार हा एवढा जबरदस्त बसला होता सगळ्यांना की दुसऱ्या दिवशी कोणीही परत गूळ खायला आलं नाही. कायमची माकडांची ही जी त्रास देण्याची वृत्ती होती ती संपली. आणि मग त्यांनाही कळून चुकलं की आपलंही काहीतरी चुकलं असेल बरं ते जाऊन दे आता काय केलं माकडांनी आपल्याला माहिती नाही. माकडं ती माकडं काही माकडं शहाणी असतात ना रामाला मदत करणारी काही वेडी असतात. आता आज मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार गोष्ट नाही सांगणार आहे कविता वाचून दाखवणार आहे आणि आजचा गृहपाठ तुम्हाला खूप आवडणार आहे. एकदम मजेशीर गृहपाठ आहे एकदम मजेशीर गृहपाठ. गेल्या वेळेचा गृहपाठ केलात का किती वास मिळाले तुम्हाला. प्रत्येक भाजीला वेगळी चव आहे. कडधान्य सुकं असेल तर वास नाही आहे पण मटकी शिजताना वेगळा वास येतो चवळी शिजताना वेगळा वास येतो वाटाणे शिजताना वास वेगळा येतो कांद्याचा वास वेगळा कोबीचा वेगळा फ्लॉवरचा वेगळा वासच वास. फुलांचा तर विचारूच नका वासांचीच दुनिया आहे ना सगळी. त्याच्याशिवाय आता पाऊस पडला की गवताचा वास वेगळा येतो झाडाच्या पानांचा वास वेगळा येतो. होय कडुलिंबाला सुद्धा वास असतो तुळशीला पण वास असतो आंब्याला पण वास असतो पिंपळाला पण वास असतो कधीतरी घेऊन बघा आणि मग तुम्हाला जाणवेल अरे आपल्या हे लक्षातच कसं नव्हतं आलं का. कारण वासांची सुद्धा वेगळी दुनिया आहे वासांचं वेगळं महत्त्व आहे. त्या वासामुळे आपल्याला कित्येक गोष्टी कळतात कित्येक गोष्टी कळतात. मी पुढे कधीतरी गोष्टही सांगेन या नुसत्या वासावरून नुसत्या वासावरून. एका कुत्रे तर तुम्हाला माहिती आहे ना माग काढतातच काढतात पण ह्या नुसत्या वासावरून एका कुत्र्याने आपल्या सैनिकांचा जीव वाचवला होता. ती गोष्ट मी कधीतरी पुढे सांगेन. आत्ताही आपण कविता ऐकूया. ही कविता गेल्या वेळच्यासारखीच चितोरे यांनी लिहिलेली आहे. त्यांच्याच किलबिला ह्या कविता ह्याच्यामधली आहे. फळांची सभा फळांची सभा. झाडावरल्या फळांची झाडावरल्या फळांची जंगलात भरली सभा. गावेगावच्या फळांना येण्यास होती मुभा गावोगावच्या फळांना येण्यास होती मुभा. पिवळा केशरी आंबा म्हणाला पिवळा केशरी आंबा म्हणाला मी फळांचा राजा मी फळांचा राजा. रत्नागिरीवरून आलोय चाखेल त्याला येईल मजा येईल मजा. नारंगी रंगाचे आम्ही नागपूरकर संत्री नारंगी रंगाचे आम्ही नागपूरकर संत्री अंबड गोड चव राजे कराल का हो मंत्री. त्यांनी विनंती केली ना आंब्याला राजे कराल का हो मंत्री. गोल मटोल चिकू म्हणाले घोलवड माझं गाव गोल मटोल चिकू म्हणाले गोडवल माझं गाव. खाईल मजला जो कोणी खुश होईल राव खाईल मजला जो कोणी खुश होईल राव. जळगाव वसयून आलो आहेत जळगाव वसयून आलो हिरवे पिवळे केळी गोड हिरवे पिवळे केळी गोड. रस्त्यावर टाकाल साल पाय घसरून मोडेल खोड पाय घसरून मोडेल खोड. फणस काजू सुपारी ओळखला असेल तुम्ही आधीच पुढची ओळख. फणस काजू सुपारी कोकणातून आली सारी डाळिंब पेरू आवळा अंजीर डाळिंब पेरू आवळा अंजीर. पठारावरून आले दुपारी भर दुपारी ते आले बरं का सभा होती ना कारण. तेवढ्यात आले माकड आता काय झालं असेल बघा. तेवढ्यात आले माकड लाल घोटत जिबल्या चाटत लाल घोटत जिबल्या चाटत. बघून त्याला फळे सगळी घाबरून गेली पळत पळत घाबरून गेली पळत पळत. तेव्हा अशी ही कविता आजचा गृहपाठ मी तुम्हाला म्हटलं पण खूप मजेशीर आहे. छोटी छोटी चित्रं काढायची आहेत बरं का सगळ्या फळांची आणि फळभाज्यांची सुद्धा. मात्र मला नुसते असे ठोकसे न असे काय म्हणतो आपण त्याला टिपिकल ठोकळे नको आहेत बरं का. हा आंबा हा फणस असं मला बिलकुल काही नको. काही जणांनी ह्याच्यावरून कोडी करा काही जणांनी कविता करा काही जणांनी आणखीनच चित्र काढताना मजा करा बरं का. तुम्हाला टुणटुण भोपळ्याची गोष्ट माहिती आहे ना तसा भोपळा दाखवा आणि तो त्याच्या पोटामध्ये कोणाला छोट्या छोट्या सगळ्या फळांना बोर जांभूळ त्याला तो घेऊन येतोय अलगर असं दाखवा. कोणी असं दाखवा की तो जो दुधी भोपळा आहे ना तो धावत 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 येतोय. नंतर पेरू जो आहे तो पेरू आणखीन काय करतो सायकल चालवत येतोय. आणि मिरशीला मोठी मिरशी धाकट्या मिरशीचा हात धरून येते
अक्रोडाचं जी पाठ असते ती कशी असते, कासवासारखी टणक असते. आणि मग त्यांनी अक्रोडानी काय केलेलं आहे, आपल्या पाठीवर कोणाला तरी नाजूक साजूक चेरीला बसवलेलं आहे. कळताय तुम्हाला? अशा कल्पना लढवायचे. मला पक्क पक्क माहिती आहे की तुम्हाला कल्पना करायला खूप खूप आवडतं, आणि वेगळी चित्रं काढलीत ना की तुम्हाला तर मजा येईलच येईल, आईबाबांना आणि आम्हालासुद्धा शाळेत तुम्ही भेटाल तेव्हा बघायला खूप खूप मजा येईल. वेगवेगळी चित्रं, वेगवेगळी चित्रं, वेगवेगळी चित्रं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मागे येताना मी एक स्पर्धा ठेवली होती बरं का, अशी गमतीशी स्पर्धा. आपण शनिवारी कसं करतो, त्यांनी सांगितलं तर हत्ती, पण मला नेहमीचा असा 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 हत्ती नको. मग तेव्हा काहींनी काय केलं होतं, कोणी क्रिकेट खेळणारा हत्ती दाखवला होता, कोणी डोक्यावर टोपी घातलेली आहे उन्हात आणि असा मजेत फिरतोय असा हत्ती दाखवला होता, कोणी फुटबॉल खेळणारे हत्ती दाखवले होते. आणि त्यांना परत सूचना दिली होती बरं का, एकाचं हे दुसऱ्यासाठी नको. जसं तुम्ही पण ठरवा की आपल्या बहीणभाऊ जरी असलो तरी एकाची कॉपी दुसऱ्यांनी करायची नाही. कोणी गडगडत येत आहे, कोणी स्कूटरवरून येत आहे, कोणी स्केचेस लावले आहेत, कोणी काय म्हणत आहे, कोणी पंख लावून येत आहे, चक्क उडत येत आहे पंख लावून येत आहे, कोणी विनंती केली आहे आणि दुसऱ्या फळांना, आणि मग एकमेकाच्या आधाराने चालत येत आहेत. अशी वेगवेगळी चित्रं काढा आणि वही मस्तपैकी करा. मोठी चित्रं काढू नका. मोठी चित्रं काढली तर काय होतं माहीत आहे, स्पेस जास्ती लागते म्हणण्यापेक्षा ती काढणं कठीण असतं. छोटी छोटी चित्रं काढा. काही जणांनी त्याच्याखालती लिहा मी कोकणचा राजा, कोणी कोणी लिहा की मी देवाचा लाडका, बघा देवाने माझ्या कशावर डोक्यावर छान मुकुट घातला आहे, स्ट्रॉबेरी रॉसबेरी असतात ना अशी. काही जणांनी लिहा मी अगदी नाजूक साजूक, कारण काय फळ जांभळाचं फळ बघा वर असतं तेव्हा झेलून काढतात ना, खालती काढलं की त्याचं काय होतं सगळा माहिती आहे तुम्हाला. वर म्हणतं मी बघा कसा दणकट, कारण काटेरी झाड आहे ना माझं. असं काही काही वेगवेगळं तुम्ही केलं तर आणखीन तुम्हाला मजा येईल, तुम्हाला विचार करायला पण वेळ लागेल. आणि एक दोन दिवस नाही बरं का, जितके दिवस तुम्हाला वाटेल तितके दिवस चित्र काढत राहा, काढत राहा, काढत राहा, काढत राहा. शाळेत आला पण परत भेटेपर्यंत तुमची भरपूर चित्रं काढून झालेली असतील. आणि मग बाई काय म्हणतील, शाब्बास शाब्बास भले शाब्बास, शाब्बास शाब्बास भले शाब्बास. चला आता आपण भेटणार आहोत बुधवारी किंवा गुरुवारी, आठवड्यातून तीनदा, तीन गोष्टी तीन कविता. आणि मस असं म्हणतात तसं हां की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. असं शाळेत तुम्ही भेटाल तेव्हा तुम्ही सांगाल मला, बाई आता तुम्ही नका गोष्ट सांगू, आता मीच तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, मी पण नवीन गोष्ट बनवली आहे. येस आय एम वेटिंग फॉर इट. थँक्यू.